राहुरी रेल्वे स्टेशन येथे प्रेम प्रकरणातून लग्न केल्याचे निमित्त साधून दत्तात्रय कापसे यांच्या मोबाईल दुकानाला आग लावण्यात आली आहे। राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे प्रेम प्रकरणातून लग्न केल्याचे निमित्त साधून दत्तात्रय कापसे यांच्या मोबाईल दुकानासह तीन दुकाने पेटवून देणाऱ्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। लावलेल्या आगीत या तीनही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या या लोकांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करून पीडितांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी लोकांनी केली आहे। राहुरी रेल्वे स्टेशन येथील मोबाईल दुकानदार दत्तात्रय कापसे यांनी काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरणातून कोंढवड येथील मुलीशी विवाह केला। या घटनेनंतर ज्यांचा त्या मुलीच्या कुटुंबाशी फारसा संबंध नाही अशा अवैध वाळू तस्करी करणाऱ्या लोकांनी काही दिवसांपूर्वी कापसे यांना मारहाण केली होती। सोमवार दिनांक 10 एप्रिल रोजी रात्री 9:15 सुमारास कापसे यांच्या मोबाईल शॉपीला आरोपी पोपट भाऊसाहेब म्हसे, लक्ष्मण अण्णासाहेब म्हसे, दीपक पाटीलबा म्हसे, गोकुळ पाटीलबा म्हसे, जीवा विलास पवार, दत्तू शिवाजी म्हसे, दत्तू चांगदेव खेडकर, उमेश अशोक भालेराव यांनी आग लावली। या आगीत कापसे यांच्या दुकानासह बाबासाहेब त्रिभुवन यांचे सायकल दुकान, आयुब पठाण यांचे दुकान आगीत भस्मसात झाले। घटनेनंतर मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला होता। घटनेची माहिती मिळताच राहुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी रवाना केले। घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संबंधितांनी विरोध केल्याने तनाव निर्माण झाला होता। श्रीरामपूर उपविभागाचे DYSP प्रताप बाविस्कर, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस पथकासह दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। माझं नाव बाबासाहेब त्रिभुवन, माझं रेल्वे स्टेशनवर सायकल दुकान असून माझी सरासरी 5,000 रुपयाची नुकसान आणि रोकड 1,400 रुपये होती। काही टायर टोप आणि किरकोळ सामान आणि गिरायकाचे 2 सायकली होते, त्याच्यातले 2 दळले। कशामुळे आग लागली काहीच सांगू शकत नाही, कारण मला घरी निरोप आला तर मी आत्ता आलो 15-20 मिनिटं। आम्हाला पण माहीत नव्हतं ना, आम्ही घरी होतो। तुमच्या दुकानात काय काय माल होतं? टायर टोप, परत सायकलचं किरकोळ सामान, बेरिंगा वाटे, पैसे होते। जे ते ह्या दुकानाशी जे जळलं दुकान ते शेजारी माझं दुकान आहे गुलनाथ फॅब्रिकेशन म्हणून, आणि माझा उदरनिर्वाह फक्त त्याच्यावर आहे। आणि माझ्या दुकानातली टोटल मशिनरी जळून गेलेली आहे, त्यातल्या त्यात आज माझं जे प्रकरण पास झालं होतं त्याचं 1.5 लाखाचं तिथं ठेवलेलं चेक पूर्णपणे जळून गेला आहे। कोणत्या बँकेत चेक होतं? हे मी महिंद्रा फायनान्सचं केलेलं होतं आज। काय काय मशिनरी जळली? माझं वेल्डिंग मशीन, कटर मशीन आणि ग्राइंडर, कलर द्यायचं स्प्रे मशीन, आता नवं मशीन घेतलं होतं मी। ते अंदाजे सर्व किती रुपयाचं झालं असं? आता पूर्णपणे माझं जे ते चेकच 1.5 लाखात जळून गेलाय, आणि हे काउंटरने सगळं जर धरलं ते जवळजवळ 60-65 हजार रुपये मशिनरी 60-65 लाख रुपयाची मशिनरी जळाली आहे माझ्या। या आगीमुळे मोबाईल हँडसेट, मोबाईल ॲक्सेसरीज, झेरॉक्स मशीन यासह तीनही दुकानांचं लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। या घटनेचे पडसाद भविष्यात पुन्हा उफाळून येणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। आगीच्या घटनेतील दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या घटनेचा तपास DYSP प्रताप बाविस्कर हे करीत आहेत। काल दिनांक 10/4/2017 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन राहुरी रेल्वे स्टेशनवरील दत्तू कापसे यांचं मोबाईल शॉपी आणि जनरल स्टोअर्स काही लोकांनी जाळल्या समजले, त्या आम्ही फायर ब्रिगेड बोलवून ते विझवलं। त्यानंतर दत्तू कापसे यांची मिसेस पत्नी यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की त्यांचे पती आणि कोंढवड येथील एक तरुण आहे याचं प्रेम अनैतिक प्रेम संबंध होते, ते तिला 1 महिन्यापूर्वी समजले होते। त्यामध्ये तिचे आणि त्याचे खटके उडाले, भांडणं झाली, त्यामुळे ती मुलगी फिर्यादीस म्हणजे गीता
कापसेस म्हणाली की आम्ही लग्न केलेलं आहे, तू हे केलं तर आम्ही जीव देऊ वगैरे अशी धमकी देत होती। त्याच्यानंतर हे सर्व बातमी तिच्या मुलीच्या वडिलांना माहिती मिळाली, त्यामुळे त्यांनी आम्हाला सर्वांना मला माझ्या पतीला आणि त्या मुलीला बोलून घेतले। बोलून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला मारहाण केली आणि समज दिली, तिला घरी ठेवून दिलं आणि आम्हाला हाकलून दिलं। ही घटना 8/4/2017 रोजीची आहे। त्यानंतर त्यांच्या वडिलांचे सोबत काम करणारे दीपक म्हसे आणि इतर 8 लोकांनी काल रात्री त्याचं दुकान जाळलं आहे अशी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यातील 2 आरोपी अटक केले असून बाकीचे आरोपीचा शोध चालू आहे। त्याप्रमाणे तिच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रम 125/17/436/506/504/34 सह 3/2/4 प्रमाणे अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास आम्ही स्वतः करीत आहोत। मनोज साळवे सह सतीश फुलसाउंडर, सी 24 तास, राहुरी।